आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर या शाळेच्या प्रांगणामध्ये आम्ही आणि आमच्या विद्यार्थ्यांनी मिळून एक किल्ला बनवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तो किल्ला 1 किलोमीटर अंतरावरून गाडीवरती पाणी आणून 1 किलोमीटर अंतरावरून गाडीवरती पोत्यात बांधून माती घेऊन आलेलो आहोत. हा किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला एंट्री करता येते. ही संपूर्ण तटभिंत आहे ज्याला आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी रंगकाम केलेलं आहे. 5 थराची ही तटभिंत आहे. याच्यावरती कार्यानुभवातून बनवलेल्या मुलांनी सर्व भगव्या रंगाचे झेंडे आहेत. किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अशा प्रकारचा मार्ग बनवून सुरुवातीला इथे शाळेत पाणी नाही त्यामुळे अशा प्रकारचा तलाव प्लॅस्टिक कागदाच्या मदतीने बनवलेला आहे. याच्यामध्ये विविध प्रकारचे धान्य टाकलेले आहेत ज्या धान्याचे 2 ते 3 दिवसात उगवून येतील आणि काही प्राणी यामध्ये मुलांनी बसवलेले आहेत. किल्ल्यावरती 2 बुरुज केलेले आहेत. या संपूर्ण तटभिंतीच्या बाजूने सैनिकाचं संरक्षण ठेवलेलं आहे. या 2 बुरुजावरती काही सैनिक आहेत. या ठिकाणावरून किल्ल्याकडे जायचा हा मार्ग आहे. उजव्या बाजूला असणारा हा 1 बुरुज आणि डाव्या बाजूला असणारा हा 2रा बुरुज. या ठिकाणाहून वर जाण्यासाठी मुलांनी स्वतःच्या निर्मितीतून मातीच्या चिखलापासून अशा प्रकारे पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि वरच्या बाजूला या संपूर्ण किल्ल्यात अशा प्रकारे काही बाजूने भुयारं आणि चोरवाटा ठेवून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक सिंहासन बनवलेलं आहे. या अशा प्रकारच्या छोट्याशा या किल्ल्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या प्रकारे रंगकाम करून या किल्ल्याला एक वेगळ्या प्रकारचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा विजयनगर मान तालुक्यातील एका डोंगरावरील शाळेमध्ये बनवलेला किल्ला आहे. हा आमच्या शाळेच्या आजूबाजूने दिसणारे संपूर्ण डोंगर रांगा आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगा. या डोंगर रांगावरती हा किल्ला विद्यार्थ्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. किल्ल्याची निर्मिती नक्की सुंदर झालेली आहे.